नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सेफ न्यूज लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। दोस्तों, इस समय महाराष्ट्र विधानसभा का शीतकालीन सत्र नागपुर में शुरू है। नागपुर अधिवेशन जिसको कहा जाता है मराठी में, तो अधिवेशन, विधानसभा अधिवेशन इस समय नागपुर में शुरू है। और इस अधिवेशन में सत्ता पक्ष और विपक्ष में तूतू मेमे जारी है। अधिवेशन में कई तरह की चर्चाएं जारी है। इसी बीच 20 दिसंबर को कल महाराष्ट्र राज्य के पूर्व उप मुख्यमंत्री अजीत दादा पवार ने वर्तमान उप मुख्यमंत्री और वर्तमान सरकार के ऊपर भेदभाव का आरोप लगाते हुए विधानसभा में यह बयान दिया कि वर्तमान सरकार है वो भेदभाव कर रही है और महाविकास आघाड़ी के कामों को रोका जा रहा है। जब अजीत दादा पवार ने यह आरोप लगाया तो वर्तमान उप मुख्यमंत्री कहां चुप बैठने वाले थे, उन्होंने पलटवार करते हुए तंज कसा और तंज कसते हुए यह कहा कि अजीत दादा, आपके समय में ऐसा होता था, हमने आपसे सीखा है। और उन्होंने उसका जवाब दिया। सुनिए इन दोनों ही पूर्व मुख्यमंत्री, दोनों ही उप मुख्यमंत्री की जबानी, इन्होंने क्या कुछ अपने बयान कहा है और क्या तंज कसे है। अभी के लिए इतना ही, नमस्कार। एकनाथराव शिंदे नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस सरकार आल, सरकार आल्यानंतर अध्यक्ष महोदय, आपण विधानसभेचे अध्यक्ष आहात, त्या पूर्वीच्या उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारच्या काळामध्ये बजेट मध्ये जी कामं मंजूर झालेली होती, व्हाईट बुक मध्ये आलेली होती, त्याच्यामध्ये वरच्या सभागृहांनी खालच्या सभागृहांनी एकमत त्याला मान्यता दिली होती, बहुमताने ते मंजूर झालेलं होतं। त्या सगळ्या कामांना विशेषतः काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचा आणि इतर मित्र पक्षांची सगळी कामं थांबवली। अध्यक्ष महोदय, लोकशाही मार्गाने मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटलो, विरोधी पक्ष नेता म्हणून आमच्यातले अनेक जण भेटले, समोर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बसले, त्यांच्याकडे अर्थ खात आहे, आम्ही त्यांना भेटलो। सरकार येत असतात, सरकार जात असतात। अध्यक्ष महोदय, तुमची पहिली टर्म आहे पण आमच्या 7-7 टर्म झाल्यात। अध्यक्ष महोदय, अनेक मनोहर जोशींचं सरकार आम्ही बघितलं, राणे साहेबांचं सरकार बघितलं, इतर वेगवेगळी सरकार आम्ही बघितली, देवेंद्रजी तुमचंही सरकार 5 वर्ष आम्ही बघितलं, परंतु अशा पद्धतीनं मंजूर झालेली व्हाईट बुक मध्ये आलेली कामं कधी थांबली नव्हती। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातली कामं ती काय कर्नाटक, गुजरात, तेलंगणाची कामं नाही, सामान्य विरोधी पक्ष नेते, आपण माहिती आहे की प्रश्न तास आहे, आपण घेतलेले अध्यक्ष महोदय, आपण आता कामकाज चालवूया। नाही नाही, अध्यक्ष महोदय, बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा, 2 मिनिटं खाली तर बसा, खाली बसा, खाली बसा। सन्मान्य विरोधी पक्ष नेते, आपण अजित दादा, आपण जो मुद्दा मांडलाय त्याची नोंद घेतली गेली आहे आणि 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 आता प्रश्न उत्तर आपण घेऊया। प्रश्न उत्तरानंतर प्रश्न उत्तर। अध्यक्ष महोदय, माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जो मुद्दा मांडला, बोलावतो म्हणजे उत्तर देत आहेत, उपमुख्यमंत्री उत्तर देत आहेत, तुम्ही 7-7 वेळा निवडून आले आहात, आम्ही कमी आलो आहे, पण काही गोष्टी तुमच्याचकडनं शिकलो। ज्यावेळी सन्माननीय उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वात सरकार आलं आणि अजित दादा पवार हे उपमुख्यमंत्री झाले, त्यावेळी आमची सगळी कामं रोखण्याचं काम तुम्ही केलं होतं। माझ्या स्वतःच्या मतदारसंघातली कामं ही त्यावेळी तुम्ही रोखली होती, सगळ्यांच्या मतदारसंघातली कामं ही तुम्ही रोखली होती। 2.5 वर्ष भाजपच्या लोकांना एक नवा पैसा तुम्ही दिला नाही, पण आम्ही बदल्याची भावना ठेवणारे लोक नाही, त्यामुळे अध्यक्ष महोदय या ठिकाणी ज्या काही स्थगित्या दिल्या होत्या त्यातल्या 70% आम्ही उचलले आहेत, 30% स्थगिती याकरता ठेवलीय की शेवटच्या काळामध्ये तरतुदीचा कुठलाही नियम पाळण्यात आलेला नाही। जिथे 2000 कोटीची तरतूद आहे तिथे 6-6 हजार कोटी रुपये वाटलेले आहेत, त्याच्या वर्क ऑर्डर दिलेले आहेत, हे पैसे आणायचे कुठन? त्यामुळे जर आमदनी अठ्ठ्याण्णव आणि खर्चा रुपया अशा प्रकारची अवस्था असेल तर
तर अध्यक्ष महोदय कशा प्रकारे हे बजेट मंजूर होईल आणि म्हणून आम्ही तुम्ही जरी आमच्यावर अन्याय केला असला तरी आम्ही तुमच्यावर अन्याय करणार नाही। आवश्यक त्या स्थगित्या उठवलेल्या आहेत आणि जिथे तरतुदी जास्त आहेत त्या ठिकाणच्या स्थगित्या ठेवल्या आहेत त्याही संदर्भात योग्य निर्णय हा लवकरच आम्ही घेऊ आणि जिथे आवश्यक असेल आणि तरतूद असेल तिथे सत्तारूढ पक्ष आहे जे विरोधी पक्ष आहे अशा प्रकारचा कुठलाही भेदभाव हा माननीय विरोधी पक्ष नेते ठेवण्यात येणार नाही। आवश्यकता असेल तर मी तुम्हाला देखील त्याची माहिती पाठवतो की कसं 6000 कोटी रुपयाचं तरतूद वाटली आणि केवळ 2000 कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी आहे। त्यामुळे अध्यक्ष महोदय कोणावरही अन्याय करण्याचं कारणच नाही। हमारे चैनल सेफ न्यूज लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786 पर संपर्क करें।